राज्यात 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान, गडचिरोली सर्वाधिक 69%, तर ठाण्यात सर्वात कमी 49% मतदान. सरकार कुणाचं? 23 तारखेला निकाल. मुंबईच्या सायन कोळीवाड्यात बूथवरती राडा, पोलिसांनी अडवल्यामुळे भाजप नेते संतप्त. प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांची पोलिसांसोबत बाचाबाची. मालाड पूर्वेला दिंडोशी विधानसभा मतदारसंघात राडा. दिंडोशीतील शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप. इंदापूरच्या शिरसाटवाडी मतदान केंद्रावरती दत्ता भरणेंचा गोंधळ. विरोधक मतदान केंद्रावरती प्रचार करत असल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल. वर्ध्यातल्या उमरीतल्या मतदान केंद्रावर कराडे मास्तरांना बेदम मारहाण. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. बीडमध्ये मतदानाच्या ऐवजी रंगला वादाचा आखाडा. परळीतल्या नांदूरमध्ये मतदान केंद्रात तोडफोड, तर केजमध्ये तुंबळ हाणामारी. बेदरवाडीतही भाजप एनसीपी कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल. कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेच्या नातेवाईकाला रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. नांदगावात कार्यकर्त्यांना कारवर चढून फाडल्या नोटा, तर 10 पैसे वाटणाऱ्याला सीपीएमच्या कार्यकर्त्यांकडून यथेच्छ तोप. बारामतीमध्ये घड्याळाचे कार्यकर्त्यांनी मतदारांना घड्याळाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना दमदाटी केली, शर्मिला पवारांचा आरोप. अजित पवारांनी शर्मिला यांचे आरोप फेटाळले. मनमाड शहरातील काही मतदान केंद्रावर अखेरच्या टप्प्यात उसळली गर्दी. मतदानासाठी थोडासा वेळ उरल्यानं मतदार पडले घराबाहेर. अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा. मुंबईमध्ये सलमान खान, शाहरुख खानसह सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क. नाना पाटेकर, आशा भोसलेंसह मराठी कलाकारांकडूनही उत्साहात मतदान. कुलाब्यातल्या मतदान केंद्रावर अंबानी कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानीसह आकाश अनंत आणि ईशा अंबानी यांनीही केलं मतदान.